नमस्कार, मी प्रगती. प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे मस्त असा बदामाचा शिरा. तर मुलं बदाम वगैरे खायला फार कंटाळा करतात, आणि आपण जे भिजवून जरी खायला दिले तरीही कंटाळा करतात. पण अशा प्रकारे जर आपण बदामाचा मस्त असा पौष्टिक शिरा बनवला तर ते नक्कीच आवडीने खातील. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहे साधारण 100 ते 125 ग्रॅम बदाम आहे. तर हे बदाम छान असे 3 ते 4 तास थोडेसे कोवंड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे बदाम मी मस्त असे भिजवून त्याच्या सर्व साली काढून घेतलेले आहेत. थोडंसं कोमट पाणी केल्यामुळे साली पटकन निघायला मदत होते आणि बदाम छान भिजतातही. आता हे बदाम छान सुके करून घेतलेले आहेत आणि त्याचे अशा प्रकारे मिक्सरला जाडसर अशी रवाळ पावडर करून घेतलेली आहे. तर एका पॅनमध्ये छान असा मोठा 1 चमचा भरून साजूक तूप घातलेला आहे. तुपावर 1-4 चमचे इथे मी साधा आपला जो रवा असतो तो रवा घेतलेला आहे. तो 4 चमचे रवा आपल्याला खमंग असा तो सर्व फुलेपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तुपावर छान रवा भाजल्यामुळे तो छान असा फुलतो आणि खमंग असा फ्लेवर येतो. तर हा रवा थोडासा आपल्याला बदामाच्या रव्यामध्ये मिक्स केल्यामुळे शिरा आपला फार सुंदर होतो. तर रवा छान फुललेला आहे, त्यातच आता जो आपण बदामाची पावडर बनवून घेतली आहे ती सर्व घालायची आहे. आणि ही बदामाची पावडर आपल्याला थोडं थोडं तूप घालत साधारण 8 ते 10 मिनिट छान बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि ही सर्व प्रोसिजर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते अगदी लो टू मीडियमवर ठेवायची आहे, कारण हा बदामाचा रवा जर करपला वगैरे तर त्याचा फ्लेवर अगदी सर्व बिघडून जातो. त्यामुळे अगदी खमंग छान असं थोडं थोडं तूप टाकत अशा प्रकारे साधारण 8 ते 10 मिनिट इथे हा आपल्याला बदामाचा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. काय होतं, रवा छान भाजल्यामुळे त्याला कलरही फार सुंदर येतो आणि तूप एकदाच न घालता थोडं थोडं घातल्यामुळे तो छान भाजलाही जातो. एकदाच तूप घातल्यामुळे काय होतं, तुपामध्ये सर्व रवा जो आहे तो भिजून जातो आणि सगळीकडे इक्वली असा छान भाजत नाही. तर अशा प्रकारे थोडं थोडं तूप घातल्यामुळे सर्व रव्याचे दाणे आहेत ते अगदी मस्त परफेक्ट भाजतात. एक साईडला इथे मी दूधही छान असं उकळवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे साधारण 5 ते 6 मिनटानंतर अशा प्रकारे आपला रवा झालेला आहे. आणखीन 4 ते 5 मिनिट आपल्याला हा रवा भाजायचा आहे. तर इथे मी आणखीन 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे. तर सर्व शिऱ्याला आपला तूप किती लागलेला आहे ते मी व्हिडिओच्या नंतर तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा प्रकारे हा आपला इथे बदामाचा रवा जो आहे तो खमंग असा भाजून घ्यायचा आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मस्त खमंग असा आपला रवा छान असा भाजून झालेला आहे. आपल्याला इथे रवा भाजायला कमीत कमी 8 ते 10 मिनिटे लागलेली आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा बदामी कलर आलेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. मस्त आपला रवा इथे बदामाचा छान भाजून झालेला आहे. तर दूध मी इथे मस्त असं उकळून घेतलं होतं. तर इथे आपला रवा आहे तो रवा आणि बदामाचा रवा दोन्ही मिळून साधारण 1 कप झालेला आहे. तर आपल्याला इथं 1 कप रव्यासाठी 2 कप दूध लागणार आहे. तर दूध मी इथं थोडं थोडं घालून मिक्स करत आहे. आणि लक्ष द्यायचं आहे कारण आपण तुपामध्ये सर्व रवा भाजल्यामुळे जेव्हा आपण याच्यामध्ये दूध ओततो तेव्हा ते बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून थोडं थोडं दूध घालत हा बदामाचा शिरा जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 1 कपभर मी इथे दूध आता घातलेलं आहे. तर थोडंसं हे दूध छान मिक्स झाल्यावर परत आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे. असं दूध घालत घालत हा शिरा मस्त शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थित असं मिक्स करून हा शिरा आपल्याला जेवढा छान शिजवता येईल तेवढा छान शिजवून घ्यायचा. त्यामुळे ह्या शिऱ्याला फ्लेवर खूपच सुंदर येतो. तर अशा प्रकारे दुसराही कप इथे मी दुधाचा घालून घेतलेला आहे. आता मी या स्टेपला सर्व दूध इथे मिक्स करणार आहे आणि हा शिरा मस्त असा शिजवून घेणार आहे. तर शिरा शिजवायला आपल्याला 1 ते 4 मिनिट आरामात लागतात. पण मस्त सर्व रव्याचे दाणे आणि बदामाच्या रव्याचे दाणे परफेक्ट असे शिजले जातात. आणि आपण हे छान तुपावर खमंग भाजूनही घेतलेलं आहे त्यामुळे फार सुंदर हा शरीराला पण सुंदर आणि पचायलाही खूप हलका आणि पौष्टिक असा आपला बदामाचा शिरा जो आहे तो बनवून तयार होतो. तर अशा प्रकारे सर्व दूध याच्यामध्ये मिक्स करून झाल्यावर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हे सर्व दूध जे आहे ते ह्या रव्यामध्ये छान असं आपल्याला मुरवून घ्यायचं आहे. आता इथे मी घालणार आहे 1 पाऊंड कप साखर. तर साखर तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्तही करू शकता. इथे मी थोडेसे केसरचे पाकळ्या घातलेल्या आहेत. आवडीने आपण कमी जास्तही करू शकतो. तर इथे साखर घालून साधारण 1-2 मिनिट मी छान असा हा शिरा परतवून घेतलेला आहे. तर केसरच्या पाकळ्या
याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी घातला, तुम्ही जे दूध आपण शिजवतो त्याच्यामध्ये घातला तरीही चालेल. आता इथे मी साधारण एखाद चमचाभर तूप घातलेलं आहे सर्व बाजूनी. मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी थोडं याच्यामध्ये आणखीन एक चमचाभर तूप घातलेलं आहे. आता सर्व शिरा जो आहे तो एकसारखा करून याच्यावर झाकण ठेवून साधारण 2 मिनिटासाठी, अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला मस्त अशी एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपला बदामाचा खमंग असा शिरा बनवून तयार होणार आहे. तर अशा प्रकारे सर्व शिरा मी एक साईडला करून झाकण ठेवून मस्त असं तुम्ही पाहू शकता 3 मिनटं हा शिरा छान शिजवून घेतलेला आहे आणि शिऱ्याला कलरही फार सुंदर आलेला आहे. तो मस्त असा इथे मी सर्व करून घेतलेला आहे. तर बदामाचा शिरा आपला परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असा फ्लेवर आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण वेलची पावडर वगैरे काहीही घातलेली नाही, कारण याच्यामध्ये बदामाचा आपलाच एक छान फ्लेवर असतो आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं केसरही घातलेलं आहे, त्यामुळे फार सुंदर असा शिरा बनवून तयार होतो. तर आता पावसाचे दिवस आहेत, तर पावसामध्ये थंडीमध्ये अशा प्रकारे जर आपण बदामाचा शिरा बनवून मुलांना खायला दिला तर अगदी पौष्टिकही आहे आणि लहानांपासून मोठ्यांनी सर्वांनी खावा. तर तुम्हालाही बदामाच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.